तिकडे टपाल खात्याला देखील एसटी बंदचा फटका बसला. रोज जाणारा टपाल आता जाणार नाही याचा आढावा घेतलेला आहे मुकुल कुलकर्णीनं, पाहूया. जे टपाल खाता आहे, पोस्ट खाता आहे, त्यांचा देखील प्रश्न आहे. ज्या टपाल ह्या जाणं आवश्यक होतं ते आज इथेच पडलेलं आहे. तुम्ही कुठून आलेले आहेत आणि हे कुठे घेऊन झालेले आहेत? नासिरवर आरएमएस सर. हा, आपले आता लासलगाव गाडीला आपण देत राहतो टपाल, त्याला काही गेले नाही. रोज रोज देतात? रोज देतो, डेली डेली. पण मग आता केव्हा आलाय तुम्ही? आम्ही सकाळी साडेपाचची ड्युटी आमची, साडेपाच वाजून आलेले. अच्छा, पण मग आता हे टपाल कसं जाणार? हे आता आम्ही गाडी नसल्यामुळे आता इथे आमचे सीबीएसला ऑफिस आहे तिथे ठेवणार, आणि जो सेकंड शिपवाला माणूस आहे त्याला देणार ते टपाल. जे टपाल त्यांनी आणलेलं होतं ते बाईकवर घेऊन पुन्हा एकदा आपल्या कार्यालयामध्ये घेऊन जाणार. जसं त्यांनी सांगितलं की दुसऱ्या शिफ्टचा जो कर्मचारी येईल तो येणार आणि त्यानंतर पुन्हा एकदा यांच्यासारखाच तो इथे येऊन प्रयत्न करणार. जर बसचा बंद हा मिटला, जर कर्मचारी पुन्हा एकदा कामावर रुजू झाले तर आणि तरच हे टपाल जाणार. नाहीतर ज्यांचे महत्वाचे कागदपत्र आज या टपालाच्या माध्यमातून मिळणार होते त्यांना ते मिळणार नाही आणि पुन्हा एकदा त्यांना वाट बघावी लागणार. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.